माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कुंकवाचा करंडा करायला शिकणार आहोत. तर यासाठी जे आपल्याला मणी लागणार आहेत ते आहे, तसा मी कुंकवाचा हा जो आहे हा करून दाखवणार आहे. हा आला की हा नक्कीच येतो करता. तर मी पांढरे आणि लाल मणी घेतलेले आहे. दोन्ही मणी जे आहेत 5 नंबरचे आहे. नंतर जे लागणार आहे ते टुंगूस धागा माझं 50 नंबरचा आहे, कात्री आणि सुई. तर आपली सुरुवात जी आहे ते या 4 मण्यापासून होणार आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण हळूहळू करत पुढे जाणार आहोत. तर सुरुवातीला आपण 4 पांढरे मणी घेऊ. सुरुवातीला 4 पांढरे मणी घेतलेले आहेत आणि आपण या 4 मण्यातून दोरा काढू. आणि इथे आपण याला गाठ बांधून घेणार आहोत. आणि इथे गाठ बांधली आहे, तिथून याला 4 मण्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला. 2 मधून काढला मी, हा 3र्यामधून काढला, हा 4थ्यातूनही काढला आणि जिथे गाठ बांधली होती त्या मण्यातूनसुद्धा त्याच्या पुढच्या मण्यातून काढून घ्यायचं. आणि आता इथे आपल्याला 4 पांढरे मणी घ्यायचे, सॉरी 3 पांढरे मणी घ्यायचे. आता आपण 3 पांढरे मणी घेतलेले आहे आणि हा जो पांढरा मणी आहे या मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो पांढरा मणी आहे आणि हा पांढरा मणी या दोन्ही मण्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे. परत 3 पांढरे मणी घेतलेले आहे आणि या मण्यातून दोरा आपण काढून घेणार. आणि हा जो आहे या मण्यातून आणि या पुढच्या मण्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण परत 3 पांढरे मणी घेणार आहोत. 3 पांढरे मणी घेतलेले आहेत आणि आता आपण हा जो वरचा ज्याच्यातून दोरा काढला होता आपण त्याच्यातून हा सुई काढून घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर या मण्यातून आणि पुढच्या मण्यातून या 2 मण्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे. आणि यानंतर परत आपण 3 पांढरे मणी घेणार आहोत. परत आपण 3 पांढरे मणी घेतलेले आहेत आणि या मण्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे. आणि आता याला एक परत 4 मण्यातून आपल्याला हे दोरा घेऊन जायचा आहे, जेणेकरून हे कोपऱ्यावरचे मणी जे राहतील ते पक्के राहतील आहे, त्यांच्यामध्ये गॅप राहणार नाही. इथून काढला दोरा. त्यानंतर आता आपण या मण्यातून दोरा काढू घेणार. यानंतर आपण 3 पांढरे मणी लाल मणी घेतलेले आहे आणि या मण्यातून आणि पुढच्या मण्यातून दोन्ही पांढऱ्या मण्यातून दोरा आपण पुढे काढून घेणार आहोत. त्यानंतर परत इथे 2 पांढरे मणी घेणार आहोत, सॉरी 2 लाल मणी घेणार आहोत आणि आपण या 2 मण्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि हा जो पुढचा मणी आहे या मण्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. यानंतर परत आपण 2 लाल मणी घेतलेले आहे. त्यानंतर 1 आणि 2 या 2 मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा मणी या मण्यातून दोरा काढला आणि हा जो लाल मणी आहे त्या लाल मण्यातून सुई आपण वरती घेणार आहोत. त्यानंतर
या लाल मण्यातून ही दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे आणि ह्या ज्याच्यातून दोरा निघाला होता त्याच मण्यातून आपण दोरा सुई काढून घेणार आहोत. इथून दोरा काढून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पुढच्या मण्यातून दोरा काढून घेणार. आता इथे आपण दोन लाल मणी घेणार आहोत. त्यानंतर परत दोन लाल मणी घेतलेले आहे. या मण्यातून दोरा काढला. नंतर पुढच्या दोन्ही मण्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि परत इथे आपण दोन लाल मणी घेणार आहोत. आणि दोन लाल मणी घेतलेले आहे. या दोन मण्यातून आपण दोरा काढून घेणार. दोन्ही मण्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण या वरच्या मण्यातून सुई इथे वरती काढायची आहे आणि या मण्यातून ही सुई काढू. आता इथे आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे. या लाल मण्यातून आणि पुढच्या लाल मण्यातून अशी सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण दोन लाल मणी घेणार आहोत. दोन लाल मणी घेतलेले आहेत. त्यानंतर हा आणि हा या दोन मण्यातून या पहिल्या मण्यातून दोरा काढला आपण आणि याच्या हा जो आहे याच्यातून त्याचप्रमाणे पुढच्या मण्यातून असा दोरा आपण काढून घेतलेला आहे. यानंतर इथे आता आपण दोन लाल मणी घेणार आहोत. दोन लाल मणी घेतले आपण आणि या दोन मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा या मण्यातून आणि वरच्या मण्यातून या मण्यातून दोरावरती घेतला आणि याही मण्यातून दोरावरती घेतला समोर घेतलेला आहे. इकडे काढला इकडे काढला. त्यानंतर एक लाल मणी एक पांढरा मणी एक लाल मणी घेतला आहे आणि ज्या मण्यातून दोरा काढला होता त्याच मण्यातून सुई काढली. त्याच्या पुढच्याही मण्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे एक लाल मणी एक पांढरा मणी असे घेतलेले आहे आणि एक दोन आणि तीन तिन्ही मण्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. एका मण्यातून काढला आणि ह्या दोन मण्यातून आता एकदमच काढतो आहे. त्यानंतर इथे एक लाल मणी आणि एक पांढरा मणी घेतला आणि एक दोन या दोन मण्यातून दोरा आपण काढणार आहोत. दोन मण्यातून दोरा काढला आणि आता आपण या लाल मण्यातून दोरा वरती घेतलेला आहे आणि या पांढऱ्या मण्यातून दोरा समोर घेतलेला आहे. आता इथे आता आपण तीन पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मणी घेतलेले आहे आणि या मण्यातून आणि पुढच्या मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आता परत इथे दोन पांढरे मणी घेणार आहोत. दोन पांढरे मणी घेतले आणि या दोन मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. या आणि पुढच्या मण्यातूनही दोरा काढून घेतला. आता परत इथे आपण दोन पांढरे मणी घेणार आहोत आणि या दोन मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत.
त्यानंतर या मण्यातून इतर आपण वरती काढू. यानंतर आपण तीन पांढरे मणी घेतलेले आहेत आणि आता आपण दोरा या मण्यातून काढू. आता दोरा आपण या मण्यातून काढून घ्यायचा आहे. या मण्यातून काढला त्यानंतर इथे तीन पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मणी घेतलेले आहेत आणि आता आपण या मण्यातून आणि पुढच्या मण्यातून असा दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे आता आपण दोन पांढरे मणी घेणार आहोत. दोन पांढरे मणी घेतलेले आहे. या दोन मण्यातून आपण दोरा काढून घेऊ. या मण्यातून आणि पुढच्याही मण्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर इथे दोन पांढरे मणी घेणार आहोत. दोन पांढरे मणी घेतले. या दोन मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. या मण्यातून काढला आता याही मण्यातून काढणार. आणि हा जो मणी आहे इथला पांढरा त्याच्यातून सुई काढून घेतली आपण. आणि दोरा या मण्यातून काढून घेतला होता. त्यानंतर तीन पांढरे मणी घेतलेले आहे आणि या मण्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे. आता आपण हे जे दोन मणी आहेत ह्या दोन मण्यातून दोरा काढून घेतला. इकडे या दोन मण्यातून काढला दोरा. त्यानंतर आता आपल्याला या मण्यापर्यंत आपल्याला दोरा घेऊन जायचा आहे. तर या मण्यातून काढला मी दोरा. त्यानंतर पुढच्याही मण्यातून काढेन. त्यानंतर हा जो वरचा मणी आहे त्या मण्यातून वरती दोरा काढला आहे. आणि सगळ्यात शेवटी आता हा जो मणी आहे एम आपलं जे आहे की या मण्यापर्यंत आपल्याला दोरा घेऊन जायचा आहे. तिथपर्यंत नेला आहे आणि आता आपण तीन पांढरे मणी सॉरी तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे आणि आता आपण या मण्यातून सुई पांढऱ्या मण्यातूनच सुई काढून घेणार. आणि आता याला एक राऊंड मारायचा आहे. राऊंड मारायचा या तिन्ही मण्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. पहिल्या मण्यातून काढला दुसऱ्याही मण्यातून काढला आहे आणि हा जो तिसरा मणी आहे त्याच्यातूनही आपण काढतो आहे. आणि याही मण्यातून आपण दोरा काढू घेणार. आणि आता आपला हे जे आहे रांगोळी करंडातून तयार झालेल्या मोत्यांचा आता आतमध्ये दोरा मी थोडा विणून घेतो आणि त्यानंतर मग त्याला कट करून घेईन. अशा रीतीने आपला हा कुंकवाचा करंडा आता तयार झाला आहे. तुम्हाला तसा करायला हा सोपाच आहे. प्रयत्न करायला हरकत नाही. तुम्हाला जर आवडली असेल प्रतिकृती तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.